नमस्कार मित्रांनो, मी संजय कोठेकर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओत स्वागत करतो आहे. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा सूचना की काळजी घ्या. लॉकडाऊन 4 सुरू आहे आणि यामध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. तशातच निरनिराळ्या गोष्टी आपल्या कानावर येतात, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे परीक्षा. परीक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांच्या काही क्वेरी झाल्या की सर परीक्षेचं कसं काय केव्हा होणार. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जी डिपार्टमेंटची SOP आलेली आहे त्या दृष्टिकोनातून 16 जुलै डेट दिलेली आहे परीक्षेची. तर कदाचित आता त्या हिशोबाने आपण जर विचार करतो म्हटलं तर आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तयारीत राहायला हवं, अभ्यासाची तयारी करायला हवी. जेवढं तुम्हाला काम करता येते तेवढं सगळं काम प्रत्येक विषयाचं तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये कुठेही तुमचं एक ज्याला आपण नॉशिया म्हणतो तो नॉशिया येऊ देऊ नका. तुमचा उत्साह कायम ठेवा, तुमची क्रयशक्ती जी आहे ती सुद्धा कायम ठेवा, एक सकारात्मक विचार ठेवा आणि त्यातून एक चांगलं काहीतरी सर्जनशीलतेने काम करा. एवढी माझी विनंती आहे सगळ्यांना आणि जेणेकरून तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य चांगलं घडवता येईल. चला तर ठीक आहे मित्रांनो, इथे आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. याच्यामध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो परत आता एकदा सेक्शनिंग वर, याच्या अगोदर आपलं सेक्शनिंग म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलं. त्यानंतर सेक्शनिंगचे आपण जवळपास 3 एक्झाम्पल याच्या अगोदर घेतले. त्यानंतर मध्ये असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलं. असेंब्ली मध्ये सुद्धा सेक्शनिंगचा पूर्ण वापर होतो, तर ते असेंब्ली ड्रॉइंग डिटेल ड्रॉइंग वरून असेंब्ली ड्रॉइंग, असेंब्ली ड्रॉइंग वरून डिटेल ड्रॉइंग, या दोन्ही गोष्टी वाईज वर्ष तुम्हाला सगळ्या 2-3 म्हणजे एक्झाम्पल मधून सुद्धा समजावून सांगितल्या. त्यानंतर 2 असाइनमेंट सुद्धा तुम्हाला दिल्या होत्या त्याच्यावर, तर त्या असाइनमेंट वरून काही मुलांनी काम केलं आहे, चांगलं काम केलं तर त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे. ज्यांच्या लक्षात नसेल आलं तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याकडून समजावून घ्या, मला फोन करा, मला विचारा. कुठल्याही प्रकारचं हेजिटेशन मनामध्ये ठेवू नका की मी सरांना कसं विचारू, काय विचारू, हे काय समजलं नाही, तर ते कृपया करून विचारत चला. विचारल्याने काही होत नाही, विचारल्याने आपल्या शंकाचं निरसन होत असते, तर ते निरसन आपण करून घेतलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे. तर चला पुन्हा एकदा सेक्शनिंगच्या 4थ्या प्रॉब्लेमकडे आपण वळतो आहे. तर याच्यामध्ये परत तेच दिलेलं असतं, प्रॉब्लेम तो दिलेला आहे की शोज द पिक्चोरियल व्ह्यू ऑफ ए स्पिंडल बेरिंग युझिंग फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडनी त्या स्पिंडल बेरिंगचा जे व्ह्यू काढायचे आहेत तर ते कोणते कोणते व्ह्यू काढायचे, तर एक सेक्शनल फ्रंट व्ह्यू, सेक्शन अलॉंग AA, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू फ्रॉम लेफ्ट साईड, आणि नंतर मग त्याचे माप डायमेन्शन द्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे. आता ऑब्जेक्ट कुठला दिला आहे तो स्पिंडल बेरिंगचा तो आपण बघूया. तर हे इथे एक स्पिंडल बेरिंगचा तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इथे व्ह्यू पण दिलेले आहेत आणि ऑब्जेक्ट पण दोन्ही पण दिलेला आहे. आता नेहमीप्रमाणे आपण याचा विचार करतो की एक्स डायरेक्शनने पाहून याच्यामध्ये डायमेन्शन दिसण्याच्या दृष्टिकोनातून याला मी झूम करून दाखवतोय. तर हा जो ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये याचं मेजरमेंट इकडे 180, इकडे 90 आहे आणि ही जी हाईट आहे ही इथून इकडे 45 आहे, वर 30 आहे आणि खाली 16 आहे. अशा प्रकारचे याचे डायमेन्शन्स आहेत. बाकी डिटेल हे 10 इकडे 10, इथे मध्ये 30, नंतर इथे 10, इकडे 11, इथे 10, रेडियस 5, हे 10, 30, 10, नंतर हे 10, 45 सांगितलं, सिलेंडरचा इनर डायमीटर 30, आउटर डायमीटर 50, नंतर ही वेव जी आहे 12 तिकडीची आहे, इथली रेडियस जी आहे ती 15 आहे, है ना, आउटर म्हणजे ही इथली आउटर रेडियस जी आहे ती 15 आहे आणि इनर रेडियस 5 आहे आणि हे 4 होल आहेत 10 डायमीटरचे,
इथे डिस्टन्स सेंटर लाईन तर हे 20 आहे होलची सेंटर लाईन. त्यानंतर हे असं डिस्टन्स जे आहे ते सेंटर टू सेंटर डिस्टन्स या दोन होल मधलं हे 50 आहे. अशा पद्धतीने याचे डायमेन्शन आहे. इकडे सुद्धा तुम्हाला हे डायमेन्शन झूम करून मी दाखवतो. इकडे सुद्धा या तीनही व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतील एलिव्हेशन मध्ये हे या ठिकाणी डायमेन्शन दिलेले आहेत. इकडे साइड व्ह्यू मध्ये सुद्धा हे सगळे डायमेन्शन दिलेले आहेत आणि टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा सगळे डायमेन्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की कारण याच्यामध्ये झूम आउट केल्यानंतर हे डायमेन्शन दिसत नाहीत, थोडस अडचण येते. तर ती अडचण दूर करण्याच्या दृष्टीने तुम्हाला हे झूम करून दाखवलेलं आहे. हे झूम करून बघून घ्या आणि नंतर मग मी जे बाजूला एक्सप्लेन पुन्हा परत एक्सप्लेन करतो आहे ते पण नीट ऐकून घ्या. पुन्हा एकदा इकडे झूम करून दाखवलं, ठीक आहे ना. तर आता मला वाटते ही डायमेन्शनिंगच्या बाबतीमध्ये काही अडचण येणार नाही. फ्रंट व्ह्यू काढायचा म्हणजे फ्रंट व्ह्यू काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला कोणता कोणता सरफेस दिसेल, तर हा रेड कलर मधला हा इथला सरफेस दिसेल, हा इकडचा रेड कलरचा सरफेस दिसेल, त्यानंतर हा पिंक कलरचा हा जो सरफेस दाखवलाय तो दिसेल, त्यानंतर ह्या ज्या दोन वेब आहेत ट्रँग्युलर या दोन वेब दिसतील. मग आता आणि त्याच्यावर हे ब्ल्यू कलरचं सिलेंडर, तर याप्रमाणे याच्यामध्ये इथे हा फ्रंट व्ह्यू काढून दाखवलेला आहे. हा रेड कलरचा सरफेस, इकडचा रेड कलरचा सरफेस, त्यानंतर या हा जो पिंक कलरचा सरफेस आहे त्याच्यावर तो, आणि नंतर इकडे ह्या दोन वेब पिंक कलर मध्येच दाखवलेल्या, त्यानंतर हे ब्ल्यू कलरचं सिलेंडर, आणि या ब्ल्यू कलरचं जे सिलेंडर आहे हे सिलेंडर हॉलो आहे म्हणजे पोकळ आहे, तर त्यामुळे पोकळ असल्यामुळे ते इथं डॉटेड लाईन दोन दाखवलेले आहे. त्यानंतर या खालच्या ज्या दोन प्लेट आहेत ज्या खालून सुद्धा इथे इकडे हॉलो आहेत, याच्यामध्ये स्लॉट घेतलेला आहे, इकडे सुद्धा स्लॉट आहे आणि इकडे सुद्धा स्लॉट आहे, आणि याच्यामध्ये हे चार होल्स आहे, 1 2 3 आणि इकडे पाठीमागच्या बाजूला. तर इकडून पाहताना आपल्याला ह्या दोन होलचे दोन डॉटेड लाईन इथे या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तर या दोन डॉटेड लाईन म्हणजे याप्रमाणे हा झाला याचा फ्रंट व्ह्यू. मग नंतर याचा टॉप व्ह्यू, टॉप व्ह्यू काढण्यासाठी याच डायरेक्शनने आपण वर जाणार. वरून पाहताना हा जो ग्रीन कलरचा जो सरफेस आहे हा दिसेल, त्यानंतर ह्या वेबचा हा येलो कलरचा सरफेस दिसेल, इकडच्या वेबचा येलो कलरचा सरफेस दिसेल, त्यानंतर हा जो लाईट ग्रीन कलरचा सरफेस जो आहे इथला हा दिसेल, इकडचा दिसेल, त्यानंतर हे खालची जी प्लेट आहेत या दोन्ही साईडच्या दोन प्लेट ज्या आहेत या दोन प्लेटचा हा ग्रीन कलरचा सरफेस दिसेल, इकडचा तिकड पाठीमागचा सुद्धा, आणि याच्यामध्ये हे जे चार होल्स आहेत हे चारही होल दिसतील. मग आता त्याप्रमाणे हा इथे हा झाला याचा टॉप व्ह्यू की ज्याच्यामध्ये हे ग्रीन कलरचं सिलेंडर, येलो कलरची ही वेब, इकडची ही वेब, त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा इकडे हा ग्रीन कलरचा सरफेस, हा सरफेस, हे चार होल्स, आणि नंतर याच्यामध्ये हा जो खालचा स्लॉट आहे या स्लॉटच्या इथल्या दोन डॉटेड लाईन आणि इथल्या दोन डॉटेड लाईन या इथे दाखवलेल्या. इकडची ही डॉटेड लाईन पूर्ण दिसते, इकडची मात्र ही इथे इथून इथपर्यंत दिसते, इथून इकडे इथपर्यंत दिसते, बाकी याच्यामध्ये या वरच्या सरफेस मध्ये ओव्हरलॅप होते. सेम प्रोसेस पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा की इकडे सुद्धा ही डॉटेड लाईन पूर्ण दिसते आणि इकडेही ओव्हरलॅप होऊन इथे काढायची राहिलेली आहे, तर ती काढून तुम्ही काढून दाखवायची आहे. ती मुद्दाम सोडून दिली की जेणेकरून तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे की इथे पण काढली आहे तर इथे पण ती येणार, ठीक आहे ना. आणि नंतर याच्यामध्ये हा जो आतला कॉर्नर आहे खालचा, या कॉर्नरचे सुद्धा दोन डॉटेड लाईन, इथे ही एक डॉटेड लाईन आणि इकडची ही एक डॉटेड लाईन याप्रमाणे. त्यानंतर आता साइड व्ह्यूचा डायरेक्शनचा जर विचार करतो म्हटलं तर आपण या बाजूनी बघणार, या बाजूनी पाहताना आता आपल्याला हा येलो कलरचा सरफेस, नंतर हा येलो कलरचा सरफेस, त्यानंतर हा इथला लाईट ग्रीन कलरचा सरफेस, त्यानंतर हे ब्ल्यू कलरचा सिलेंडर. मग आता त्याप्रमाणे इथे बघूया आपण, तर ही येलो कलरचा सरफेस, आता इथे स्लॉट असल्यामुळे याची डॉटेड लाईन येईल, इथे ही खाली डॉटेड लाईन दाखवली आणि या डॉटेड पर्यंत हे होल जे आहेत दोन्ही, हे दोन होल तुमचे डॉटेड येतील, इथपर्यंत याच्या खाली येणार नाहीत कारण त्याच्या खाली पोकळ भाग आहे. त्यानंतर हा वरचा सरफेस हा आला ग्रीन सरफेस आणि हा येलो कलर म्हणजे ही वेब आणि हे ब्ल्यू कलरचं सिलेंडर आणि आतमध्ये हॉलो असल्यामुळे याच्या ह्या डॉटेड लाईन आल्या. तर अशा पद्धतीने हे तीन व्ह्यू तुमचे येतील. तर आता हे कोणत्या प्रोजेक्शन मेथडने काढले, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडने सांगितले असल्यामुळे फ्रंट व्ह्यू वर म्हणजे एलिव्हेशन वर प्लान खाली आणि हा तुमचा जो व्ह्यू आहे लेफ्ट साईडचा व्ह्यू, लेफ्ट साईडचा व्ह्यू हा नेहमी फर्स्ट अँगल मध्ये राईट साईडला, तर तो राईट साईडला याप्रमाणे काढला.
मग आता याचं तुमचं सेक्शनिंगचा विचार करायचा की आता तुमची कटिंग प्लेन लाईन तुम्हाला दिलेली आहे ए ए. आता ही कटिंग प्लेन लाईन तुम्हाला फ्रंट व्ह्यू आहे म्हणजे एक्स डायरेक्शनने दिसते का? नाही दिसत. मग ती कुठल्या डायरेक्शन दिसते? जेव्हा तुम्ही वर जाता, वरून पाहता, तेव्हा ही कटिंग प्लेन लाईन तुम्हाला दिसते. मग ही इथे टॉप व्ह्यू मध्ये ती कटिंग प्लेन लाईन ड्रॉ करायची. मग ही ए ए कटिंग प्लेन लाईन ड्रॉ केली तर मग नंतर आपण आता इथून याला कट केलं. कट केल्यानंतर मग काय होईल? समोरचा अर्धा भाग जो आहे हा काढून टाकणार आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचं व्ह्यू काढणार. आपण तो येईल सेक्शन, सेक्शनल व्ह्यू याप्रमाणे. म्हणजे बघा, आता याला इथून कट केलं. कट केल्यानंतर समोरचा भाग जो आहे तो अर्धा काढून टाकला आणि राहिलेल्या अर्ध्या भागाला जिथे जिथे तुमचं ब्लेड लागलं त्या त्या भागाला हॅचिंग लाईन्स काढायच्या. आता ब्लेड तर आपल्या या वेबला पण लागते, परंतु वेबला किंवा रिबला हॅचिंग लाईन्स काढत नाहीत, त्यामुळे इथे सुद्धा त्या हॅचिंग लाईन्स काढलेल्या नाहीत. फक्त कुठे काढलाय? सिलेंडरचा जो पोर्शन आहे, याची सिलेंडरची जी आउटर वॉल आहे, या वॉलला तुमचं ब्लेड लागते, तिथे हॅचिंग लाईन्स काढल्या. त्यानंतर हा खालचा जो भाग आहे याला सुद्धा या हॅचिंग लाईन्स काढल्या आणि हे जे खालच्या दोन प्लेट आहेत या प्लेटला सुद्धा हॅचिंग लाईन्स काढल्या. तर अशा पद्धतीने आणि ह्या हॅचिंग लाईन्स काढताना 45 डिग्री मध्ये काढायच्या आणि इक्वी डिस्टन्सवर साधारणपणे 1 ते 1.5 मिलीमीटर अंतराच्या फरकाने, म्हणजे एकदा जर 1 मिलीमीटर अंतर घेतलं तर प्रत्येक ठिकाणी ह्या रेषा काढताना 1 मिलीमीटरच्या फरकानेच घ्यायला पाहिजे. आणि आता इथे एकच सरफेस आहे कम्प्लीट, म्हणून एकाच डायरेक्शनच्या त्या काढायच्या, डायरेक्शन चेंज करायचे नाही. म्हणजे अशा पद्धतीने हा याचा पिक्चुरियल व्ह्यू आहे. आता तुम्हाला पिक्चुरियल व्ह्यू काढायचा नाही, तुम्हाला काय करायचं? फक्त इथे हा फ्रंट व्ह्यू जो आहे तो सेक्शन करायचा. तर तो हा असा येईल याप्रमाणे. म्हणजे इथे याप्रमाणे हॅचिंग लाईन्स येतील अशा, आणि बाकी या वेबला हॅचिंग लाईन्स येणार नाही, सिलेंडरच्या आतल्या भागाला हॅचिंग लाईन्स येणार. म्हणजे इथे या व्ह्यूला या पद्धतीने कन्वर्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सेक्शनिंग करायचं असते. तर यात काही अडचण असेल किंवा काही शंका असतील, कुठे काही समजलं नसेल, तर कृपा करून विचारा. मला वाटते इथे हे हा प्रॉब्लेम तुम्हाला नीट समजला असेल. तर आता तुम्ही याचं ड्रॉइंग काढायला सुरुवात करा. पहिले आयसोमेट्रिक काढून घ्या आणि आयसोमेट्रिक काढून झाल्यानंतर मग नॉर्मल या पद्धतीने फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडनी याचे तीनही व्ह्यू आपण जसे नेहमी काढतो, सगळे डॉटेड लाईन वगैरे सर्व करून एक कम्प्लीट काढून घ्या आणि मग नंतर याच्यामध्ये कटिंग प्लेन लाईन काढा. आणि कटिंग प्लेन लाईन काढून झाल्यानंतर मग याला कटिंग कट केलेलं म्हणजे या पद्धतीने हॅचिंग लाईन्स काढून म्हणजे त्याच्यामध्ये मग ही डॉटेड लाईन जी आहे ही डॉटेड लाईन पण काय होईल? ही फुल लाईन होती, कारण आपण याला कट केल्यानंतर हा भाग आपल्याला ओपन दिसतो, म्हणजे इथे ही फुल लाईन दिसते या सिलेंडरची आउटलाईन. तर त्यामुळे इथे या डॉटेड लाईनला फुल लाईन मध्ये कन्वर्ट करावं लागते. ते लक्षात घ्या की बरेचदा मागच्या मी 2 शीट मध्ये बघितलं की जिथे असा हॉलो पोर्शन आहे तो कट केल्यानंतर बरेच लोकांनी त्या डॉटेड हॅचिंग लाईन्स काढल्या, परंतु त्या डॉटेड लाईन तशाच राहू दिल्या. तर त्या डॉटेड लाईन तशा राहू द्यायच्या नाही, तिला फुल लाईन मध्ये कन्वर्ट करायचं, कारण ती ओपन होते आणि फुल लाईन मध्ये कन्वर्ट होते. तर या पद्धतीने तुम्ही काम करायचं आहे. तर मला वाटते या ठिकाणी आपण थांबूया. सगळं तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं तर फोन करून विचारा आणि पुन्हा एकदा काळजी घ्या. फीडबॅक फॉर्म व्यवस्थित भरत चला. रोज ज्या दिवशी पिरियड आहे त्या दिवशी तुम्ही फीडबॅक फॉर्म भरावा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवावा. हे न चुकता काम करायचं आहे, कारण त्याच्यावर तुमची अटेंडन्स लागत आहे आणि अटेंडन्स करता तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. 80% हजेरी असणे अनिवार्य आहे. तर ते तुमची 80% हजेरी सुद्धा भरली पाहिजे. जरी आपण घरी बसून आपण काम करत आहोत, तर घरी बसून आपल्याला अभ्यास करायचा आहे, परीक्षा द्यायची आहे आणि ITI पास होऊन नंतर आपल्या साठी स्वतःसाठी एक चांगला रोजगार सुद्धा शोधायचा आहे. यापुढे तुम्हाला रोजगाराच्या संधी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चांगल्या चांगल्या संधी तुम्हाला येऊ शकतील, कारण या कोरोनाच्या पिरियड नंतर पुन्हा एकदा उद्योगधंदे तेवढ्याच जोमाने तेवढ्याच वेगाने सुरू होतील.
त्या पद्धतीमध्ये मग आपण जर मार्केटमध्ये अवेलेबल असू तर आपल्याला तो रोजगार ताबडतोब मिळेल. तर त्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचं मनामध्ये निराशा येऊ देऊ नका. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपल्याला स्वतःला ठेवायचं आहे, मेंटेन करायचं आहे, आणि या उत्साहानेच आपल्याला एनर्जी मिळत असते. या आणि हे सगळं एनर्जी कुठून मिळते तर या पद्धतीच्या कामातून आपल्याला एनर्जी ती मिळत असते. तर ती एनर्जी कायम ठेवा आणि आनंदी रहा. चला तर मित्रांनो, ठीक आहे, आपण इथे थांबूया. धन्यवाद.